नमस्कार मंडळी, मी हिमांगी तरी। आपलं हिमांगी तरीच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे। मंडळी, आज मी तुम्हाला उपवासाचे मेंदूवडे तयार करून दाखवणार आहे। वरईच्या तांदळापासून बनवलेले हे मेंदूवडे खायला एकदम कुरकुरीत आणि चविष्ट लागतात। तसेच त्यासोबत तुम्हाला मी उपवासाची चटणी आणि शेंगदाण्यापासून होणारी झटपट आमटी करून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुरुवातीला मी इथे 200 ग्रॅम वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे आणि हे तांदूळ आपण 5 मिनटं पाण्यातच भिजत ठेवणार आहोत। आपण वरईचा भात करून घेणार आहोत, त्यासाठी एका टोपात 2 कप पाणी घ्यायचे आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले वरईचे तांदूळ आपण त्या टोपात टाकून घेऊया। वरईचा भात शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे सतत त्यावर लक्ष ठेवावे। तांदूळ आपण एकदा परतून घेऊया जेणेकरून ते सर्वत्र पसरतील। भातामध्ये मी मीठ टाकलेलं नाही, कारण वडे तयार करताना पुढे आपल्याला त्यात मीठ टाकायचे आहे। दुसऱ्या बाजूला आपण उपवासाची नारळाची चटणी करणार आहोत। अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं, थोडंसं जिरं, 1 मिरची, 3-4 कढीपत्त्याची पानं, थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी। आता झाकण लावून हे मिश्रण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता नारळाची उपवासाची चटणी खायला तयार आहे। 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की आपला भात हा घट्ट झालेला आहे। भात परतून घेऊया। भात थोडासा कच्चा असल्यामुळे त्यात थोडेसे पाणी टाकून त्यावर झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनटं ते शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता 3 मिनटानंतर आपला हा वरईचा भात मस्त असा फुललेला आहे। परतल्यानंतर तुम्हाला दाखवते की हा भात बघा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। आता आपण वरीच्या भाताचे मेंदूवडे तयार करणार आहोत। त्यासाठी वरीचा भात आपण थंड करून घेतलेला आहे। आता 3 बटाटे उकळून ती सोलून स्मॅश करून भातात टाकावी। थोडंसं जिरं, 2 चमच दही, 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 3 चमच शेंगदाण्याचं कूट आणि अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचं किस। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट आणि नारळाच्या किसमुळे वड्यांना एक क्रिस्पीपणा येतो आणि वडे छान लागतात। सर्व मिश्रण मुरेपर्यंत हे भातात मिक्स करत राहायचे आहे, त्यासाठी मी हे सर्व मिश्रण परातीत काढून घेतलं। हे आता व्यवस्थित मळले गेले आहे। आपण आता त्याचे वडे तयार करूया। हाताला तेल लावून मध्यम आकाराचा गोळा घेऊन तो कोल करून चपटा करावा आणि मध्यभागी खोल करून त्याचे वडे तयार करावे। अशा प्रकारे मी यांचे मध्यम आकाराचे मेंदू वडे तयार केलेले आहेत। आता आपण ते तळून घेऊया। कढईत तेल तापत ठेवून ते व्यवस्थित गरम करायचे आहे आणि त्यात वडे सोडायचे आहेत। वडे लगेच पलटू नये, त्याची एक बाजू थोडीशी ब्राउन होईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत। त्याची एक बाजू मस्त अशी ब्राउन झालेली आहे। आता दोन्ही बाजूंनी हे वडे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मंडळी, तुम्ही पाहू शकता आपले हे वडे मस्त असे क्रिस्पी ब्राउन झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेत आहे, पण त्या अगोदर तुम्ही आपले हे वरीच्या भाताचे मेंदूवडे कसे क्रिस्पी झाले आहेत ते पहा। वरीच्या भाताचे मेंदूवडे तयार झाले आहेत। आता आपण शेंगदाण्याची आमटी करूया। तर एका टोपात थोडंसं तेल टाकून 1/2 चमच जिऱ्याची फोडणी द्यायची। त्यानंतर 1 बारीक चिरलेली मिरची, 3 चमच शेंगदाण्याचं बारीक कूट। शेंगदाण्याचं पूट एकदा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून कढीला 2 ते 3 मिनटं चांगली उकळ येऊ द्यायची आहे। कढीला आंबटपणा येण्यासाठी
इथे मी 2 चमच दही वाटीमध्ये व्यवस्थितपणे फेटाळून नंतर टाकली आहे, जेणेकरून कढी ही फाटणार नाही। आणखी चव वाढवण्यासाठी आमटीमध्ये थोडंसं नारळाचं किस टाकून अजून 1 मिनिट आमटीला उकळू द्यायची आहे। आता ही शेंगदाण्याची आमटी तयार आहे, आपण गॅस बंद करूया। तर मंडळी, वरीच्या भाताचे, उपवासाचे मेंदूवडे, शेंगदाण्याची आमटी, नारळाची चटणी आणि दहीसोबत खाण्यास तयार आहे। मंडळी, तुम्ही वरीच्या भाताचे मेंदूवडे घरी नक्की करून पहा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा एकदा भेटूयात अशा चमचमीत नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय। माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि हो, इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला मात्र विसरू नका।